मी रवींद्र वंजारवाडकर, पुणे महानगर संघचालक, आपणाशी संवाद करीत आहे. आजच्या असाधारण परिस्थितीमध्ये छायाचित्रकार, वार्ताहर आणि संपादकीय काम करणारे सगळे बंधू अत्यंत अविश्रांत अशा प्रकारची मेहनत घेऊन ई वार्तापत्र करत आहेत आणि ते समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोचवत आहेत. देशोदेशीच्या घटना, गावोगावी घडणाऱ्या घटना, कोरोना संसर्गामध्ये शासन प्रशासनाकडून होणारे प्रयत्न, व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीनं केले जाणारे प्रयत्न, म्हणजे शिधा वितरण, भोजन वितरण, औषध वितरण, शारीरिक अंतर ठेवण्याचे प्रयत्न, या सगळ्यांबद्दलची माहिती या ई वार्तापत्रातून आपल्याला मिळते. समाजमनाची स्पंदनं त्याच्यामध्ये टिपली जातात आणि हे काम छायाचित्रकार आणि वार्तांकन करणारे पत्रकार हे आपले पोलीस मित्र, आपले आरोग्य मित्र यांच्या बरोबरीनं अत्यंत जोखीम घेऊन करत आहेत आणि म्हणूनच या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना कळतात. हे काम जोखमीचं आहेच खरं, पण ते करायलासुद्धा हवं आणि म्हणून असे सगळे ई वार्तापत्र तयार करणारे छायाचित्रकार, वार्ताहर, संपादकीय काम करणारे आणि आपल्यापर्यंत पोचवणारे हे जे सगळे बंधू आहेत, तर त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हे कार्य प्रशंसनीय आहे, हे कार्य अभिनंदनीय आहे आणि हे सगळेजण करत आहेत म्हणून आपल्यालासुद्धा धैर्य एक वाटतंय. संपूर्ण समाज या सर्वांबरोबर आहे आणि म्हणूनच कोरोनाबरोबरची ही लढाई, हे युद्ध आपण सगळे जिंकणार आहोत. छायाचित्रकार आणि पत्रकार बंधूंनो, आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये प्रत्यक्ष वार्तांकन करणारे बंधूंनो, आपल्याला एक विनंती आहे. आपण सगळे सुज्ञ आहात, अनुभवी आहात. आजच्या या परिस्थितीमध्ये आपणही मास्क लावणं, आपणही हँड ग्लोव्ज घालणं, आपणही सॅनिटायझरचा वापर करणं आणि आपणही योग्य आहार आणि पूरक औषधं घेऊन आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवत राहून आपल्याला हे काम करायचं आहे. आपण काळजी घ्या, आपल्या कुटुंबांची काळजी घ्या आणि आपण हे सर्व जे आमच्यापर्यंत पोचवत आहात त्याबद्दल आमच्या मनामध्ये अतीव आदर आणि आभाराची एक मनोभूमिका आहे ही आपण समजून घ्या. आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.